नमस्ते, मी प्रिया मिश्राम, लेखिका, कवयित्री आणि प्रकाशक. 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आता जवळच येतो आहे. आकाशात जर तुम्ही बघितले तर रंगीबेरंगी पतंगाची अशी गर्दी दिसेल आणि रस्त्याने तुम्हाला काळ्या कपड्यांचा जल्लोष दिसेल. तर नायलॉनचा धागा, मांजा, ह्याच्यामुळे कितीतरी जीवहानी झालेली आहे. पशुपक्ष्यांचा जीव गेलेला आहे आणि दरवर्षी ह्या घटना घडत असतात. कायद्याचं उल्लंघन करून प्रत्येक वेळेस ह्या घटना रिपीट व्हायला नको म्हणून मी हा व्हिडिओ बनवती आहे. तर मागच्या वर्षी जर बघितलं तर 300 हून अधिक मानवी दुर्घटना घडल्यात आणि 600 हून अधिक पशुपक्षी यांचा जीव गेलेला. आणि गुजरातमध्ये जर बघितलं तर 800 पेक्षा जास्त दुर्घटना घडल्यात आणि 10 लोकांचा फक्त मांजामुळे गळा चिरून मृत्यू झालेला. इनफॅक्ट 5 जानेवारी 2021ला नागपूरमध्ये कोराडी भागामध्ये, कोराडी परिसरामध्ये 12 वर्षाच्या मुलाने तुटलेला जो पतंग असतो तो पकडण्यासाठी रेल्वे रूटवरून धावत पडत सुटला, बेधुंद धावत पडत सुटला आणि त्याचा कठीण मृत्यू झाला. आणि असे प्रसंग ऐकून अंगावर असे शहारे येतात. इनफॅक्ट आता 2-4 दिवसाच्या आधीची जरी गोष्ट म्हटलं तर उमरेड जिल्ह्यामध्ये एका 11 वर्षाच्या मुलाने तो जो अडकलेला पतंग आहे, विजेच्या तारामध्ये अडकलेला पतंग आहे, तो ओढण्याच्या याच्यामध्ये जळून त्याचा मृत्यू झालेला. कारण की जेव्हा ही तुटलेली पतंग तिथे अडकतात किंवा मग धागे अडकतात, आपण त्याला ओढायचा प्रयत्न करतो तर एक तार दुसऱ्या तारेला घर्षण होते आणि तिथून विद्युत प्रवाह वाहतो. आता उच्च दाब असल्यामुळे त्याला तो करंट लागलेला. तर अशा ज्या घटना आहेत त्या घटना आपण टाळू शकतो. कारण पतंग उडवणं हा कुठलाही आजार नाही आहे, कुठलाही व्हायरस नाही आहे. आणि ह्या तुमच्या क्षणिक आनंदासाठी किंवा मग तुमचा खेळ होतो आहे पण दुसऱ्याचं मरण होतं आहे याच्यामध्ये. तुमचासुद्धा मृत्यू होते पण दुसऱ्यांचंसुद्धा मरण होते. याकडे पालकांनी थोडंसं डोळस होऊन बघणं फार गरजेचं आहे. तर आपण रिस्पॉन्सिबल आहोत ह्या सर्व गोष्टींसाठी. तर पालकांनी आपल्या मुलांना सांगणं फार गरजेचं आहे की तुम्ही हे खेळ कुठे खेळायला पाहिजे. आता हे मैदानी खेळ आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही मैदानात खेळा, पण तुमच्या आजूबाजूला जर मैदान नाही आहेत तर ही खेळ नाही खेळले तरीही चालते. ह्या खेळाच्या बदल्यात तुम्ही दुसरे खेळ खेळू शकता. कारण की हे जे धागे आहेत रस्त्यावर कुठे कुठे पडलेले असतात, याचा गुच्छा असा पडलेला असतो. तुमच्या गाडीच्या चाकामध्ये अडकेल, तुमच्या पायामध्ये अडकेल, कधीतरी समोरून तो धागा अदृश्य असल्यामुळे तुमच्या पुढे येतो अचानक, तुमचा ब्रेक लागला नाही तर आपलं कुठेतरी जखमा होतील. कितीतरी मुलींच्या डोळ्याखाली नाकाला असं चिरलेलं आहे आणि त्यांचे चेहरे विद्रूप झालेले आहेत. काही लोकांचे जागीच मृत्यू झालेले आहेत. परवाचाच माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या सँडलमध्ये तो धागा अगदीच अडकलेला, दोन्ही पायामध्ये अडकल्यामुळे मला चालता येईना. तर रस्त्यावर मी बसून तो धागा सोडवताना एखादा भरधाव ट्रक आला, त्याच्यामध्ये माझा मृत्यू झाला आहे किंवा मग अपघात झाला आहे, काहीही होऊ शकत होतं त्या क्षणामध्ये. तर ही घटना त्या क्षणात मला फार जास्त क्लिक झालेली की आपण कोणाकोणाचा जीव वाचवणार आहे, आपण स्वतःचाही जीव वाचवू शकत नाही. आता मी कसं तरी घसरत घसरत बाजूला झाले आणि माझ्याजवळ एरवी कैची असते त्याच्याने मी ते कापून काढलेला, म्हणून कदाचित मी ठीक आहे, सेफ आहे. पण जी छोटी छोटी मुलं आहे टेरेसवरती जातात, टेरेसवरती जे ओपन टेरेस असतं तिथून मग ते पडून सडाकीमध्ये अडकून मृत्यू होतात किंवा खाली पडून त्यांचे डोके फुटतात. बऱ्याच अशा घटना ऐकलेल्या आपण, बघितलेल्या सुद्धा आहे. ह्या छोट्याशा पतंगामुळे मग माझ्या घरात पडली, हे पतंग माझी मग तुझी, ह्या भांडणामुळे कितीतरी खून मारामारी पण झालेल्या आहेत. तर ही पतंग आणि हा नायलॉनचा मांजा किंवा मग धातू मिश्रित असल्यामुळे तुम एखाद्या तारेच्या याच्यामध्ये अडकलेलं असेल तर तुमचा वीज प्रवाह खंडित होऊ शकते, तुम्हाला करंट लागू शकते. ह्या सर्व घटना तुम्ही थांबवू शकता, मोठी मोठी अपघात तुम्ही थांबवू शकता. तर प्लीज थोडं अवेअर रहा आणि तुमच्या मुलांना नीट समजावून सांगा की कशी दक्षता घेतली पाहिजे, कशी काळजी घेऊन तुम्ही हे खेळ खेळू शकता, हे सण एन्जॉय करू शकता. हा जानेवारी महिना नवीन वर्ष आहे, त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय नक्कीच करा, सण साजरी करा. पण तुमच्या सणामुळे इतरांचा जीव जात असेल तर त्यावेळेस तुम्ही थोडं अलर्ट राहून एक मॅसेज देऊ शकता. ह्या मांजा विकणाऱ्यापेक्षाही घेणारा जास्त गुन्हेगार आहे, त्याच्यामुळे पालकांनी ह्या गोष्टीसाठी अवेअर रहा आणि मुलांकडे डोळ्यात तेल टाकून लक्ष घाला. ही कडकडून विनंती आहे, प्लीज.